रडणारी महिला बाई, बाई म्हणजे रडणारी बाई, बाई म्हणजे नवऱ्याचा अपमान सहन करणारी बाई, बाई म्हणजे वाड्यावर जाणारी बाई। एकंदरीत तुम्ही जर काही दशकांचा प्रवास पाहिला तर तो बाई बद्दलचा असाच आहे। माझं ठरलेलं होतं की बाई म्हणजे रडणारी नाही, बाई म्हणजे डोक्याचा पदर ढळून देणारी बाई म्हणजे बाई नाही, बाई म्हणजे लढणारी, बाई म्हणजे भिडणारी, बाई म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारणार की बाई आम्ही कधी उभी करणार। गेले अनेक दशकं मराठी चित्रपटाच्या माध्यमातून जी काही नायिका आमच्यासमोर उभी करून ठेवलेली आहे ती नायिका म्हणजे डोक्याचा पदर न ढळू देणारी नायिका, रडणारी महिला बाई, बाई म्हणजे रडणारी बाई, बाई म्हणजे नवऱ्याचा अपमान सहन करणारी बाई, बाई म्हणजे वाड्यावर जाणारी बाई। एकंदरीत तुम्ही जर काही दशकांचा प्रवास पाहिला तर तो बाईबद्दलचा असाच आहे। माझं ठरलेलं होतं की बाई म्हणजे रडणारी नाही, बाई म्हणजे डोक्याचा पदर ढळून देणारी बाई म्हणजे बाई नाही, बाई म्हणजे लढणारी, बाई म्हणजे भिडणारी, बाई म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारणारी की बाई आम्ही कधी उभी करणार। माध्यमं माणसांना बळ द्यासाठी असतात, माध्यमं माणसांना कमजोर करण्यासाठी नसतात। त्यामुळे या माध्यमांचा वापर आमच्या समाजातल्या महिलांना त्यांचं आत्मबळ वाढवण्यासाठी आपण कलाकृती निर्माण केली पाहिजे आणि जना ही महिलांचं आत्मबळ उंचावते। महिला जना ही महिलांमध्ये विश्वासाची पेरणी करते की तुम्ही रडत बसण्यापेक्षा व्यवस्थेच्या विरुद्ध लढा, आणि व्यवस्थेच्या विरुद्ध लढत असताना पहिले आपल्या परिवारापासून सुरुवात करा। ढोबळमानाने काय होतं की सगळे सामाजिक व्यवस्थेकडे बोट दाखवतात, पण सामाजिक व्यवस्था ही कुटुंब व्यवस्थेच्या माध्यमातून निर्माण होते। त्यामुळे पहिलं बोटे कुटुंब व्यवस्थेकडे गेलं पाहिजे। कुटुंब व्यवस्था नीट झाली की सामाजिक व्यवस्था बरोबर होते। म्हणून जना ही पहिले आपल्या परिवारापासून सुरुवात करते आणि मग सामाजिक व्यवस्थेकडे जाते। त्यामुळे हा संदेश जनाच्या माध्यम आम्हाला द्यायचा होता की घराघरातल्या महिलांनी, नो मीन्स नो आपण इतर बाबतीत म्हणतो, पण वुमेन डॉमिनेशनबद्दलसुद्धा आपण नो मीन्स नो सुरू करायला पाहिजे, आणि महिलांचा वुमेन रिस्पेक्ट हा घरातनं सुरू होईल तेव्हा सामाजिक व्यवस्थेमध्ये होईल असं माझं मत आहे। आणि म्हणून जना आपण त्याबद्दल उभी केली, ही लढणारी जना जरी आपण उभी केली तरी व्हायलन्सने समाज बदलतो याच्यावरती आमचा विश्वास नाही आहे। सामंजस्यातनं समाज बदलतो, चर्चेतनं आणि संवादातनं समाज घडतो। म्हणून जना संवाद घडवून आणते आणि गांधीच्या मार्गाने जाते। तिने शांतीचा मार्ग स्वीकारला। लढणे म्हणजे रस्त्यावरती येऊन फक्त विरोध करणे नव्हे, लढणे म्हणजे स्वतःला कुठेतरी अंतर्मुख करून घेणे म्हणजे सुद्धा व्यवस्थेच्या विरुद्ध लढणे असते। आणि जना शेवटी गांधीच्या मार्गाने जाते आणि सत्याची कास धरली की समाज बदलतो हा संदेश जनाच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्थेला दिलेला आहे। आता वर्धेमध्ये